अजित सीड्स प्राइवेट लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांच्या हस्ते झालाय। जीएसटी क्रिकेट संघ आयुक्त जी श्रीकांत आणि महसूल क्रिकेट संघ उपविभागीय अधिकारी औरंगाबाद रामेश्वर रोडगे यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलाय। जीएसटी क्रिकेट संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी बाद 219 धावा केल्यात। यामध्ये जीएसटी आयुक्त जी श्रीकांत यांनी 32 धावा, 2 षटकार, 4 चौकार, संतोष श्रीवास्तव यांनी 44 धावा, 1 षटकार, 7 चौकार, राजू राजपूत यांनी 46 धावा तर 3 षटकार, 4 चौकार यांनी चांगली खेळी केली आहे। गोलंदाजी करताना उपविभागीय अधिकारी औरंगाबाद रामेश्वर रोडगे यांनी 4 षटकात 25 धावा घेऊन 3 बळी तर राहुल बागले यांनी 1 बळी घेतलाय। प्रत्युत्तर दाखल महसूल संघाने 220 धावांचं लक्ष 6 गडी राखून 19.4 शतकांत विजयी लक्ष्य पार केलं। यामध्ये रामेश्वर रोडगे यांनी 59 चेंडू तर नाबाद 108 धावांची झंझावात खेळी केली। यामध्ये 6 गगनचुंबी षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे। त्यांना प्रताप गायकवाड यांनी 55 धावा, 4 षटकार, 5 चौकार, विनोद आहेर यांनी 46 धावा, 3 षटकार, 4 चौकार साथ दिली आहे। जीएसटीकडून जी श्रीकांत यांनी 41 धावांत 2 बळी घेतले आहेत। मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू खेळी करणारे रामेश्वर रोडगे यांना देण्यात आला। यावेळी CSMSS प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख, HR ऑफिसर अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय पाटील आणि दिनेश कुंटे या खेळाडू उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट AIN न्यूज औरंगाबाद। AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा।